Welcome students. In this video, we will start the examples of practice set 13.1. In each pair of triangles in the following figures, parts bearing identical marks are congruent. State the test and correspondence of the vertices by which the triangles in each pair is congruent. या वीडियो मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 13.1 मधील उदाहरण पाहणार आहोत. त्यात दिलेलं आहे की प्रत्येक आकृतीमध्ये दोन त्रिकोणाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्या सारखे चिन्ह असलेले भाग एकरूप आहेत, तर ते त्रिकोण कोणत्या टेस्टनुसार आणि कोणत्या संगतीनुसार एकरूप आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल इज इन दिस फिगर, इफ वी टेक ट्रायंगल एक्स डब्ल्यू झेड अँड वाय डब्ल्यू झेड. इन ट्रायंगल एक्स डब्ल्यू झेड अँड ट्रायंगल वाय डब्ल्यू झेड. इन दिस ट्रायंगल इफ यू से दिस साइड एक्स डब्ल्यू कॉंग्रुएंट टू साइड वाय डब्ल्यू, साइड एक्स डब्ल्यू कॉंग्रुएंट टू साइड वाय डब्ल्यू, एंगल एक्स डब्ल्यू झेड कॉंग्रुएंट टू एंगल वाय डब्ल्यू झेड, एंड वन कॉमन साइड इज गिवन डब्ल्यू झेड, साइड डब्ल्यू झेड congruent to side WZ, and therefore both the triangles XWZ congruent to triangle YWZ by side angle side test, SAS test, or by SAS test, and by correspondence XWZ, and by the correspondence XWZ corresponds to YWZ, and that we have to show. Triangle XYZ and triangle YWZ घेतले, त्याच्यात XW आणि YW चे साइन सारखे म्हणून दोघी कॉंग्रुएंट घेतले, एंगल XWZ आणि YWZ साइन चिन्ह सारखे म्हणून एकरूप आहेत, आणि एक बाजू कॉंग्रुएंट आहे, कॉमन साइड आहे, साइड WZ कॉंग्रुएंट टू साइड WZ, म्हणून दोघं ट्रायंगल साइड एंगल साइड टेस्ट नुसार काय आहे ती कॉंग्रुएंट करस्पॉन्डन्स आली एक्स डब्ल्यू झेड करस्पॉन्डन्स टू वाय डब्ल्यू झेड. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज इन दिस फिगर, इन ट्रायंगल के जे आय अँड ट्रायंगल एल जे आय. इन दिस इट इज द राईट अँगल ट्रायंगल बिकॉज बोथ अँगल्स आर ऑफ 90 degrees, देअरफोर angle side opposite to the 90 degree is hypotenuse, and which is given congruent, and therefore hypotenuse KI congruent to hypotenuse LI, and this side JI is congruent because common side, side JI congruent to side JI, and therefore triangle KJI congruent to triangle LJI by hypotenuse side test, hypotenuse side test, and by the correspondence KJI correspondence to LJI. Path ट्रायंगल के जे आय घेतला आणि एल जे आय घेतला, त्याच्यामध्ये हा अँगल 90 चा म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आला, आणि राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनस साइड टेस्ट ने कॉंग्रुएंट असतं आपल्याला माहिती आहे, म्हणून हायपोटेनस के आय कॉंग्रुएंट टू हायपोटेनस एल आय, साइन सारखे आहेत, एक साइड कॉमन आहे, साइड जे आय कॉंग्रुएंट टू साइड जे आय, म्हणून ट्रायंगल के जे आय कॉंग्रुएंट टू ट्रायंगल एल जे आय बाय हायपोटेनस साइड टेस्ट अँड बाय करस्पॉन्डन्स के जे आय अँड एल जे आय. तिसरं दिलेलं आहे. थर्ड इज गिवन इन ट्रायंगल एच ई जी, इन ट्रायंगल एच ई जी अँड ट्रायंगल एफ जी ई, साइड एच जी कॉंग्रुएंट टू साइड, साइड एच जी कॉंग्रुएंट टू साइड एफ ई, साइड एच जी congruent to side, side HG congruent to side FE,
साइड एच ई congruent to side FG and one common side is given EG congruent to GE. Side EG congruent to side GE and therefore both triangle HEG congruent to triangle FGE by SSS test, all the three sides are congruent and by the correspondence HEG corresponds to FGE, and that we have to show. But in triangle HEG and triangle FGE, काय घेतलं आपण साइड HG congruent to साइड FE, साइड HE congruent to साइड FG आणि साइड GE EG congruent to साइड GE, आणि म्हणून दोघं ट्रायंगल SSS टेस्ट नुसार congruent आले by the correspondence HEG आणि FGE. चौथं दिलेलं आहे काय दिलेलं आहे आता इथे दोन ट्रायंगल घेतले आपण ट्रायंगल एस एम ए इन ट्रायंगल एस एम ए अँड ओ पी टी अँगल अँगल एस ए एस एम कॉंग्रुएंट टू अँगल ASM congruent to TOP, side SM congruent to side OP, सारखे चिन्ह दिलेले आहेत अँगल SMA congruent to अँगल OPT and therefore both the triangles SMA congruent to triangle OPT by angle side angle. Angle side are congruent by angle side angle test and by the correspondence SMA correspondence to OPT and that we have to prove. But triangle SMA घेतला आणि OPT घेतला याच्यामध्ये angle ए एस एम आणि अँगल टी ओ पी दोघी कॉंग्रंट दिले सारखे चिन्ह आहेत म्हणून साइड एस एम कॉंग्रंट टू साइड ओ पी सारखे चिन्ह दिले अँगल एस एम ए कॉंग्रंट टू अँगल ओ पी टी म्हणून बोथ ट्रायंगल्स कॉंग्रंट बाय एस ए टेस्ट करस्पॉन्डन्स आली तीच एस एम ए करस्पॉन्डन्स टू ओ पी टी. नेक्स्ट एक्झाम्पल इज इन दिस फिगर नाउ वी टेक ट्रायंगल एम टी एन in triangle MTN and triangle STN. Now this side MT congruent to side ST. Side MT congruent to side ST. Angle MTN congruent to angle STN and angle MNT congruent angle SNT and therefore both the triangles MTN congruent by STN congruent to STN by side angle angle SAA test and the correspondence MTN and STN and that we have to show. ट्रायंगल घेतला आपण एम टी एन आणि एस टी एन त्याच्यामध्ये साइड एम टी कॉंग्रुएंट टू साइड एस टी घेतला अँगल एम टी एन कॉंग्रुएंट टू अँगल एस टी एन घेतला आणि अँगल एम एन टी कॉंग्रुएंट टू अँगल एस एन टी म्हणून दोघं ट्रायंगल एस ए ए टेस्ट नुसार काय आले कॉंग्रुएंट ट्रायंगल्स कॉंग्रुएंट आले म्हणून करस्पॉन्डन्स आली एम टी एन करस्पॉन्डन्स टू एस टी एन. हियर वी कम्प्लीटेड द एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 13.1. आय थिंक यू अंडरस्टँड इट. इफ यू अंडरस्टँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.